हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 29 जानेवारी या दिवशी आहे वार, सोमवार, आणि या दिवशी आलेली आहे नवीन वर्षातली म्हणजे 2024 मधली पहिली संकष्टी चतुर्थी. तर ही चतुर्थी सोमवारच्या दिवशी आलेली आहे आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि त्यांचे पुत्र यांना समर्पित असणारी ही चतुर्थी सुद्धा याच दिवशी आलेली आहे, त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा आणि भगवान शंकरांची विधिवत पूजा करायची आहे आणि या सोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. गणपती जवळची आपल्याला अशी एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहे, त्यामुळे आपल्यावर किंवा आपल्या घरात कधीही पैशांच्या या सर्व अडचणी आहेत तर त्या येणार नाहीत आणि ज्या काही सर्व पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि घरामध्ये रोज कुठून ना कुठून तरी पैसे यायला सुरुवात होईल. तर असा हा एक प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला आपल्या घरातल्या सर्व पैशांच्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, घरातली गरिबी आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या कष्टाला, मेहनतीला योग्य फळ हे प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी या येत असतात. म्हणजेच काय तर भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या कष्टाला नशिबाचे साथ मिळत नाही किंवा त्याला फळ हे प्राप्त होत नाही. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला लक्ष्मी येते पण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातनं ती काढता पाय घेत असते, म्हणजे आपल्या हातातनं जास्त पैसा हा खर्च होत असतो. तर अशा वेळेला आपल्याला उपाय जे आहेत तर या दिवशी करायचे आहेत. या दिवशी अत्यंत चांगला योग हा जुळून आलेला आहे आणि या योगावरती आपण जर उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होईल. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय करू शकता. मंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर जास्त प्रमाणात तिथे सकारात्मक ऊर्जा असतात आणि त्यामुळे तिथे जेव्हा आपण उपाय करतो त्यावेळेला आपलं मन हे संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून गेलेलं असतं आणि पवित्र सुद्धा तितकंच झालेलं असतं. पण आता बघा, प्रत्येकालाच मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसतं, तर अशांनी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे बघा, या दिवशी चतुर्थी आहे तर गणपती बाप्पांना आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे, ज्यामध्ये जास्वंदाचं फूल असेल किंवा गुलाबाचं फूल असेल किंवा दुर्वा, गुळ किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 रुपये. तर 11 रुपये म्हणजे आपल्याला 10 रुपयाची एक नोट घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं आपल्याला नाणं घ्यायचं आहे. असे आपल्याला सुट्टे पैसे म्हणजे 11 रुपये घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 11 रुपये आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला 3 वेळेला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि 1 वेळेला संकटनाशक स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. 108 वेळेला आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. मग त्यामध्ये तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालेल, किंवा ओम विघ्नहर्ताय नमहा, ओम विघ्नहर्ताय नमहा किंवा ओम गणगणपताय नमहा असा मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य हे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचं जे स्वामी समर्थांचं नित्य सेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पान नंबर 42 वरती सुद्धा हे गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य मिळेल, तिथे बघून तुम्ही म्हटलं तरीही चालेल. त्याचबरोबर नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये संकटनाशक स्तोत्र सुद्धा दिलेलं आहे, तर तिथे तुम्हाला हे पाहून म्हणायचं आहे किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च करून म्हटलं तरीही चालेल. तर बघा, गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे जे 11 रुपये आहे
आहेत तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत. समोर ठेवत असताना तुमची जी काही आर्थिक अडचण आहे, त्याचबरोबर ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत किंवा इतर प्रकारची जी काही तुमची कर्ज किंवा संकट असतील, तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करून व्यक्त करायची आहेत, म्हणजे सांगायचे आहेत. तुमची जी पण अडचण असेल तर ती आपल्याला बाप्पांना सांगायची आहे आणि 11 रुपये आपल्याला तिथे अर्पण करायचे. अर्पण केलेले 11 रुपये संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, मंगळवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर जे त्यातलं 1 रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे. तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे किंवा तुम्ही पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवलं तरीही चालेल, पण हे नाणं आपल्याला कधीही चुकून सुद्धा खर्च करायचं नाही आहे. जरी तुमचं संपूर्ण जरी तुमची पर्स खाली झाली किंवा पतीचं वॉलेट जरी खाली झालं तरी सुद्धा तुम्हाला 1 रुपयाचं नाणं हे कधीही खर्च करायचं नाही आहे. ते 1 रुपयाचं नाणं तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये राहिल्यामुळे तुमची पर्स जी आहे तर ती नेहमी पैशाने भरलेली राहील आणि तुमच्याकडे कुठून ना कुठून तरी पैसा हा येत राहील आणि तुमचं पैशाने नेहमी पाकिट हे भरलेलं राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हातून जास्त पैसे हे सुद्धा खर्च होणार नाहीत. तुम्हाला जितके पैसे खर्च करायचे आहेत तितकेच पैसे खर्च होतील. बऱ्याच वेळेला आपली इच्छा नसताना सुद्धा बरेचसे पैसे आपल्या हातून खर्च होत असतात. 1000च्या जागी आपण 2000 रुपये खर्च करून येत असतो आणि त्यामुळे यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुद्धा सुरुवात होईल आणि आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील. जे 10 रुपये आहे तर ते आपल्याला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये जी दानपेटी असते तिथे तुम्हाला हे 10 रुपये दान करायचे आहेत. किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा दान केले तरीही चालतील. मंदिरामध्ये एखादी गरजू व्यक्ती असेल किंवा मंदिराच्या बाहेर जरी एखादी गरजू व्यक्ती असेल आणि तिला खरंच पैशांची गरज आहे तर त्या व्यक्तीला तुम्हाला ते पैसे द्यायचे आहेत. आयुष्यात सगळ्या त्यामुळे तुमच्या ज्या अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील आणि त्याचबरोबर तुमचं आयुष्य हे सुद्धा संपूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या कुठल्याही बाबतीतल्या अडचणी असतील, जसं की शारीरिक असो, मानसिक असो, पैशाच्या बाबतीत असो, तर त्या सर्व दूर होतील. साक्षात गणपती बाप्पा हे सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील. किंवा जे आणि ज्या व्यक्तीला तुम्ही हे 10 रुपये दान केलेले आहेत तर त्या व्यक्तीकडनं आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील, ब्लेसिंग्स त्याच्या आपल्याला मिळतील आणि त्यामुळे साक्षात गणपती बाप्पा सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील. आणि त्या व्यक्तीला ज्या आपण दान करत असतो तर त्याचे आशीर्वाद हे अतिशय लाख मोलाचे असे असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा नक्कीच उपयोग होत असतो. ज्या काही आपल्या सर्व अडचणी आहेत त्या सुद्धा यामुळे नक्कीच दूर होत असतात आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा खूप जास्त असा फायदा होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.